नमस्कार, ब्रह्मा रेसिपीज मध्ये आपले स्वागत आहे। जर तुम्ही माझ्या चॅनल वर नवीन असाल तर मला नक्की सबस्क्राइब करा। पाहूया आज आपण काय बनवणार आहे ते। आता उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला थंड खावंसं वाटतं, तर प्रत्येक वेळेस बाहेर जायची काही गरज नाही एवढ्या उन्हामध्ये। तर तुम्ही घरच्या घरी आईस्क्रीम बनवू शकता। आज मी तुम्हाला टेंडर कोकोनट आईस्क्रीम दाखवणार आहे। आपल्याला काय काय लागणार आहे साहित्य ते बघूया आपण। हा ओला नारळ घेतलेला आहे, हे नारळाच्या पाठीमागचा आपण सगळा ह्याचा भाग, पाठीमागचा भाग आपण काढून घेतलेला आहे, हा सगळा तुकडे केलेले त्याचे। हे पाणी घेतलेले आहे आपण नारळाचं, ह्याच्यामध्ये आपण इसेन्स वापरणार नाही, त्याच्यामुळं एक अर्धी वाटी पाणी घ्यायचंय नारळाचं। हे दूध आहे नॉर्मल टेम्परेचरचं दूध आहे, ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आहे 2 चमचे। हे मिक्स करण्यासाठी आपण हे साधं दूध घेतलेले, दूध पावडर घेतलेली, ही अर्धी वाटी दूध पावडर आहे, साखर आहे चवीप्रमाणे, आणि ही GMS पावडर आणि ही CMC पावडर आहे। तर करायला घेऊया आपण आईस्क्रीम। आपण हे 1 लिटर दूध घेतलेले, हे दूध नेहमी आईस्क्रीम बनवताना म्हशीचं दूध घ्यायचंय आपल्याला, गाईचं घ्यायचं नाहीये, कारण म्हशीचं दूध घट्ट असल्यामुळं आईस्क्रीम छान होतं। ह्याला 1-10 मिनिटं मी आटवून घेतलेले, ह्याची साय पण टाकलेली ह्याच्यामध्येच। तर ह्याच्यात आपण अगोदर ही दूध पावडर घेतलेली, ही अर्धी वाटी दूध पावडर आहे, ह्याच्यामध्ये आपण हे दूध टाकून मिक्स करून घेऊया अगोदर। आता ही दूध पावडर विस्करणी चांगली मिक्स करून घ्यायची, गुठळ्या राहू द्यायच्या नाही त्याच्यामध्ये। आता ही GMS पावडर आहे, ही 2 चमचे घ्यायची आपल्याला। ही 2 चमचे घेतलेली पावडर आपण, ह्याच्यामुळे आपल्या आईस्क्रीमचा व्हॉल्यूम वाढणार आहे। ही CMC पावडर आहे, ही 1/2 चमचा घ्यायची, ह्याच्यामुळं आईस्क्रीम लवकर वितळत नाही बाहेर काढलं फ्रीज मधलं तरी, त्याच्यासाठी घ्यायची ही। ही अगदी थोडी घ्यायची, 1/2 चमचा घ्यायची। ह्या दोन्ही पावडर ऑप्शनल आहेत, तुम्हाला जर असतील तुमच्याकडं अवेलेबल तरच वापरा, नाही वापरल्या तरी एवढा काही फरक पडत नाही आईस्क्रीम मध्ये। तर हे चांगलं आपण मिक्स करून घ्यायचंय। हे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेले, हे मिक्स करून घ्यायचे दुधामध्ये। हे नॉर्मलच आहे दूध, हे गरम किंवा थंड नाहीये, साधं दूध आहे, ह्याच्यामध्ये मिक्स करायचे। आता या गरम दुधामध्ये आपण हे केलेले पेस्ट टाकून घ्यायच्यात आणि हलवत राहायचंय, ह्याला गुठळ्या होऊ द्यायच्या नाही, थोडं थोडं टाकत हलवत राहायचंय। आता हे दूध पावडर मिक्स केलेले आपण ही पण टाकून घ्यायची, हलवत राहायचंय सारखं। दूध पावडरच्या ऐवजी तुम्ही कंडेन्स मिल्क असेल तुमच्याकडे तरी ते घेतलं तरी चालेल। आता ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे साखर टाकून घ्यायची आणि साखर विरघळली की गॅस थोडंसं 1-5 मिनिटं उकळून गॅस बंद करून टाकायचा आपल्याला। साखर मोठी वाटी टाकलेली आहे, तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे अंदाज बघून चव घेऊन टाकली तरी चालेल। आता हे 1-5 मिनिटासाठी आपल्याला उकळत ठेवायचंय, थोडंसं घट्टपणा येणार आहे ह्याच्यामध्ये, आणि त्याला पूर्ण आपण नॉर्मल टेम्परेचरवर थंड करून घ्यायचंय, आणि नंतर आपण बाकीची प्रोसेस करणार आहोत। आता हे दूध आपलं थंड झालेलं आहे मग अशी आपण केलेलं, तर हे नारळाचे तुकडे घेतलेले मी, हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। जर तुम्हाला आवडत असेल तर हे थोडे कट करून पण टाकू शकता मध्ये। हे पाणी घेतलेलं नारळाचं अर्धी वाटी, हे टाकायचंय आपल्याला ह्याच्यात बारीक करताना, चांगलं बारीक पेस्ट करून घ्यायची। आता आपली ही पेस्ट तयार झालेली पाहू शकता तुम्ही, खोबरं आणि ओलं नारळाचं पाणी टाकलेलं आपण त्याच्यामध्ये, पेस्ट तयार झाली। थोडे थोडे ह्याच्यामध्ये राहिलेले आहेत पण हे छान लागतात खाताना दाताखाली, हे असंच टाकून घेणार आहोत आपण। हे मिक्स करून घ्यायचंय आपल्याला सगळं ह्या मिश्रणामध्ये। आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। ह्याच्यामध्ये आपण नारळ पाणी वापरलेलं आहे, त्याच्यामुळे इसेन्स वापरायची गरज नाही, त्याचीच टेस्ट येणार आहे ह्याला। ह्या टीनमध्ये आपण फ्रीजरमध्ये ठेवायचे हे सेट करायला, हे 4-5 तासासाठी ठेवायचे आणि नंतर आपल्याला बाकीची प्रोसेस करायची। आता पाहू शकता तुम्ही हे किती झालंय ते, नंतर बघा तुम्ही किती होईल हे आईस्क्रीम। हे ह्याचा आपण व्हिपक्रीम टाकल्यानंतर थंड झाल्यावर पुढची प्रोसेस केल्यानंतर बघा तुम्ही ह्याचं किती आईस्क्रीम होत आहे ते। आता हे आपण 5-7 तासासाठी ठेवणार आहोत फ्रीजरमध्ये। आता हे आपण 4-5 तासासाठी ठेवलं होतं आईस्क्रीम फ्रीजरमध्ये, हे झालेलं आहे घट्ट बऱ्यापैकी। आता आपण ह्याच्या पुढची प्रोसेस करूया।
हे अगोदर मी व्हीप क्रीम घेणार आहे मोठी एक वाटी, कारण 1 लिटर दूध आहे आपलं, थंड पाहिजे ही क्रीम आपली। आता ही एका भांड्यामध्ये काढून घेऊन ह्याला आपल्याला फेटून घ्यायची, ही हे बीटरने आपण फेटून घेऊ चांगली। आता हे झालेले आपण 5 मिनिटं फेटलेले हे क्रीम झालेले घट्ट। आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे आईस्क्रीम काढून घ्यायचंय। आता हे मिक्स करून आपल्याला फेटून घ्यायचंय चांगलं, परत एकदा 5 मिनिटांसाठी आपण अजून बीटरने फेटून घ्यायचंय। झालेलं आहे आपलं हे फेटून, पाहू शकता तुम्ही किती फुगलंय आईस्क्रीम आपलं हे। आता झालेलं आहे आपलं हे आईस्क्रीम, आपण सेट करायला ठेवायचंय। पाहू शकता तुम्ही कलर पण किती छान पांढरा शुभ्र आलेला आहे एकदम। हे पाहू शकता तुम्ही किती झालेलंय। मग अशी आपला हा फक्त पाऊण डब्बा होता आपण सेट करायला ठेवलं तेव्हा, आणि एक वाटी क्रीम टाकलेले आपण, तर आपलं आईस्क्रीम किती फुगलेलं आहे ते दोन डबे भरायला लागलेले आहेत आता मला। आता ह्याला आपल्याला सेट करायला ठेवायचंय, आपण फॉइल पेपर लावून घेऊया। हा पेपर नक्की लावायचा आहे, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही प्लॅस्टिक पण लावू शकता, ह्याच्यामुळे आईस क्रिस्टल बनत नाहीत आईस्क्रीम मध्ये, त्याच्यामुळं हे लावणं गरजेचं आहे। ह्याला पण लावून घेऊया आपण फॉइल पेपर। आपलं हे आईस्क्रीम झालेलं आहे, आपण हे सेट करा 7 ते 8 तासासाठी कमीत कमी, नाहीतर ओव्हरनाईट ठेवायचंय आणि नंतर आपण झाल्यानंतर बघूया। आता आपलं हे आईस्क्रीम तयार झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही। पाहू शकता खूपच मस्त झालेलं आहे एकदम। काढून घेऊया आपण, कलर पण मस्त आलेला आहे एकदम, पांढरा शुभ्र कलर आलेला आहे। एकदमच क्रीमी झालेले। खूपच मस्त, एकदमच भारी असं आईस्क्रीम जर तुम्ही घरी केलं तर बाहेर जायची काही गरजच लागणार नाहीये, खूपच भारी झालेले। तुम्हाला कोणाला सांगितलं तर खरं पण वाटणार नाही हे आईस्क्रीम आपण घरी बनवलेले म्हणून। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।